नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग होणार आहे खूप जास्त इंटरेस्टिंग। तर आज आहे डे 2 आणि मी परत चालली आहे कोर्टात ॲज युजुअल। मागचा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा। तर आता ऑलमोस्ट वाजलेले आहे, तर आज 10 वाजता हजेरी आहे, म्हणजे 10 वाजता ॲक्च्युली कोर्स स्टार्ट होणार आहे। तर मला 9:45 तिथं पोहोचायचे। तर आता एक्झॅक्ट 8:30 आहे, 8:35 झालेले आणि मी बसवर थांबलेली आहे। 8:38 518 ही बस आहे, तर आपल्याला ह्या बसने जायचंय। सो मी आता वाट बघते ना, एक्झॅक्ट 5:18 झालेले, थोडं 1-2 मिनिटं पुढे मागे होईल पण येईलच बस। तर मी ह्यांना विनाया गेलेले, सॉरी मी सारखी इकडे बघते कारण बसची वाट बघावी लागते, अशी उभी राहते म्हणजे मला समोर आली की बस पण दिसेल। एनिवे, तर विहाना आणि विनाया गेलेले हे गेले सोडायला, कारण की मला शक्य नाही आणि 4:15 कोर्ट फिनिश होऊन जाईल। तर घरी येईस तर 5:15 होऊनच जातात ॲक्च्युली। 8:41 झाले तरी बस आलेलं नाही आहे। तर आज आहे ना वेदर पण खूप अजिबात चांगलं नाही आहे, बघू शकतात पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि रस्ते पूर्ण ओले आहे। आता पाऊस आणि थंडी पण आहे, काल वातावरण चांगलं होतं आणि आता हा परतीचा पाऊस आहे, म्हणजे इंडियाचा जसा परतीचा पाऊस आहे तसं ऑस्ट्रेलियामध्ये पण परतीचा पाऊस आहे। आता पुढच्या महिन्यापासून पाऊस यायचा बंद होऊन जाईल। पुराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि माझ्या बसने मला धोका देऊन दिलेला आहे। आमच्या बस मॅडम आलेला आहे, निघतो आम्ही आता। आणि त्याच्यात तुम्ही बघणार तर बस पूर्ण रिकामी असते। पाहिजे, आय डोंट नो किती टाइम झालाय, आता टाइम पण नाही बघायचं, पण मॅक्स लवकर आपल्याला ट्रेन मिळाल तर बरं होऊन जाईल। तर याला म्हणतात बॅड लक, एवढी पळत आली आणि मी आली नाही। दाखवत आहे 4 मिनिटानंतर। तर आता 4 मिनिटं आपण परत वाट बघू। तर आजचा जो दिवस आहे फार डेंजर आहे, काही भेटत नाही आहे। ट्रेनमध्ये आपल्या इंडियन माणसाचा फोटो लावलेला आहे। ओ माय गॉड, काय दिवस आहे आज तो उरलेला, आत्ता रिलॅक्स वाटते। पण आत्ता जर बघायला गेलं तर टाईम किती झालेला आहे, मला 9:45 ॲक्च्युली पोहोचायचे तिथं। आता वाटते आहे 9:05, ओके नाही का ऑन टाईम आहे। ॲक्च्युली घरातनं लवकर निघण्याचा हा फायदा आहे, नाही तर अवघड गोष्ट। हा जो पीक टाईमला असतो ना, तसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं, तर फुल गर्दी असते आणि त्या तिकडे आपल्याला सिटी दिसते, तर नदी आहे, मस्त वातावरण आहे आजचं। नाही वातावरण चांगलं नाही आहे पावसाचं, मला पाऊस नाही आवडत। पाऊस कधी आवडतो, जेव्हा मी घरी असते आणि मस्त झोपायचं असतं तेव्हा पाऊस आवडतो, नाही तर नाही आवडत। तर हे जे मॅकडॉनल्स आहे ना, तर मी जेव्हा नवीन नवीन आले होते ना ऑस्ट्रेलियामध्ये, तर पहिल्यांदा आमच्यांनी मला बाहेर आहे ना सिटी बघायला घेऊन आले होते तेव्हा इथं खाऊ घातलं होतं। तर अचानक दिसलं तर मला खूप छान वाटलं ॲक्च्युली। कधी कधी वाटतं ब्लॉगिंगच्या निमित्ताने ना असे सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात, असं फिरायला जातो छान वाटतं ॲक्च्युली, नाही का? असं लक्षात राहत नाही गोष्टी, पण ब्लॉगिंग करताना आम्ही जेव्हा सांगत असतो तेव्हा त्या गोष्टी रिकॉल होतात, नाही का? म्हणजे अरे वा छान। मी आता आहे ना परत कोर्टातही आलेली आहे, जे टीम मेंबर्स आहे ते तिथं आहे, आता मी ते मला दाखवत नाही। आता संध्याकाळी भेटूया। आत्ता वाजले आहे 5:45 आणि माझं आज कोर्टाचं काम झालेलं आहे, आता उद्या यायची गरज नाही। आता आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे आणि बघणार तर गर्दी आहे। आणि बाहेर बघणार काळोख पण झालेला आहे। तर घरी गेला तुम्हाला मी सांगते की काय झालं मला इतकं का लेट झालं, आणि आज सगळं काम पण झालं कोर्टाचं
आणि आता जसने पण सांगितलं की तुम्ही सांगू शकता तुमचा एक्सपिरियन्स की कसा होता वगैरे म्हणजे सोशल मीडियावर. मी पहिले म्हणजे मी ब्लॉग शूट केलेला होता पण मी शुअर नव्हती की हा मी पब्लिश करू का नको करू. पण जसं आज जसने सांगितलं की म्हटलं आता चला पब्लिश करू शकतो म्हटलं आपण ब्लॉग. तर हा आता सेकंड पार्ट आहे. पार्ट वन तर तुम्ही म्हणजे डे वन तर तुम्ही बघितलाच असेल, हा डे टू आहे. तर होपफुली तुम्हाला आवडेल, काहीतरी नवीन आहे. हॅलो, चलो बसमध्ये आली मी फायनली घरी. आजचा डे तर खूप मोठा होता ऍक्च्युली. अंगार तर बघा अंधार पडलंय. अशी कधी कधी ना चिडचिडून जाते ना की कळत नाही का की कसल्या जबाबदाऱ्या कशा हँडल करायच्या त्याच कळत नाही. तर ही जी ड्युटी होती ना ही मी नाही म्हणू शकत नव्हती, मला करणं भागच होतं. आणि विना विनायची रिॲक्शन बघू. माझी पोरगी विनाया, स्पेशली मला विनायासाठी खूप वाईट वाटतं नाही का. कधी कधी कळत नाही का की काय आयुष्यात पाहिजे काय नाही, काय सोडावं काय ठेवावं. आणि विनाया आलो शिरा खाते म्हणा. मी शिरा खाते. यमी यमी शिरा. काय काय होते? कोकोमेलन. कोकोमेलन भूक लागली पप्पूला. मग काय दुपार जास्त खाल्लं होतं ना तिनं. तर चला आता स्वयंपाकाला सुरू करूया. बॅक टू द ड्युटी. तर आज मी ह्या ज्या कोथंबीर वड्या आहे ना त्या सकाळी अर्ली मॉर्निंगच कणिक मळून आणि त्या ना वाफवून घेतलेल्या होत्या. आणि आता मी ना त्यांना तळून घेत आहे. आणि आता बघू चेक करू तेल गरम झालं आहे का. आय थिंक झालं आहे. त्याच्यासाठी आपण थोडंसं तुकडं टाकून बघू. आणि यात झालं आहे. तर उद्या टिफिनसाठी मी भरलेलं वांगं बनवणार आहे. आणि मी वांगं बघणार मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. तर ह्या मसाल्यामध्ये मी टाकलेलं आहे खोबरं, शेंगदाणे, लाल तिखट, थोडं मीठ, कोथंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली. प्रॉपर ग्राइंड करून घेतलं आणि त्यात आहे ना मी थोडंसंच पाणी टाकलं. आणि मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता हे वांग्यामध्ये मी फिल करून घेते. ओ आणि पहिलंच वांगं तुटलं. आणि बघू शकतात आपल्या कोथंबीर वडा झालेला आहे. तर एक कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि तो मी तेलामध्ये लाईट ब्राऊन होईस्तो त्याला होऊ दिला. आणि त्याच्यामध्ये मग मी हा मसाला पण मिक्स केला. आणि त्याला प्रॉपर चांगलं तेल वेगळं होईस्तो त्याला प्रॉपर भाजून घेतला. त्याने काय होतं की मग जी भाजीला आहे ना तरी खूप छान येते. आणि ते झाल्यानंतर मग मी आपले जे वांगे जे भरलेले होते ते पण त्याच्यामध्ये मिक्स केले. आणि त्याच्यामध्ये मग मी ना गरम पाणी केटलमधलं मी जसं तुम्हाला माहिती की मी केटल जास्त यूज करते ते गरम पाणी टाकलं. उद्यासाठी कणिक पण मळली गेली. हे क्विकली क्विकली आवडते. आता तुम्ही किचन वगैरे बघत असणार सगळे घाण आहे आता, कारण सगळे कुकिंग करत करत सगळे भांडे तिथं चालले. आता सगळं किचन वगैरे आवडेल कारण की आज मी घरीच लेट आलेली आहे तर वेळच होणार आहे. आता आता काय माहिती किती वाजतील झोपायला. स्पेशली विनूचं जेवण झालं म्हणून टेन्शन नाही आहे. पण आता हे सगळं आवरावं. आता मी डिशवॉशरमध्ये सगळे भांडे लावून दिले. आणि जे भांडे हातात धुवायचे असतात ते मी आता पटापट धुवून घेईल. म्हणजे मग माझं जे किचन आहे ते ऑल क्लिअर होऊन जाईल. चला ऑल गुड झालंय सगळं आवरून. आता आम्ही चाललो झोपायला. हॅलो विनू. तर आज काय झालं होतं? तर आज फक्त एका विटनेसचं स्टेटमेंट बाकी होतं तर त्याचं पण घेतलं. आणि तो जो विटनेस आहे ना तो कोर्टात येणं त्याला शक्य नव्हतं त्यामुळे त्याची ऑनलाईनच स्टेटमेंट घेतलं. तिथंच त्याला ऑनलाईन क्रॉस एक्झामिन वगैरे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला ब्रेक दिला. ब्रेकवरून परत आल्यानंतर जे दोघं पक्षाचे जे वकील आहे त्यांनी त्यांची जी बाजू आहे ती पूर्ण मांडली आम्हाला. म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून पूर्ण केस आम्हाला परत सांगितली. आणि ते झाल्यानंतर परत ब्रेक झाला. आणि परत ब्रेकवरून आल्यानंतर जे जज साहेब आहे त्यांनी आम्हाला परत म्हणजे केस आहे ती परत सगळी सांगितली. विथ त्यांनी आम्हाला सगळे लॉ त्यांनी एक्सप्लेन केले. त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही व्हर्डिक्ट देणार किंवा तुमचा रिझल्ट कोणत्या बेसिसवर असेल तर त्यांनी असे पॉईंट्स दिले की तुम्ही हे पॉईंट्स कन्सिडर करा, हे लॉ आहे, तुम्ही हे ब्रीच करू नका. म्हणजे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. तर ज्या जज साहेब आहे त्यांनी ऑलमोस्ट 1.5 तास घेतला. आणि दोघं वकिलांनी सुद्धा ऑलमोस्ट 2 तास घेतले. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की किती मोठं सेशन होतं. आणि तिच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता ज्युरी ऑफिसरला की आता हे जी ज्युरी पर्सन्स आहे त्यांना ज्युरी रूममध्ये घेऊन जा. आता त्या रूममध्ये जे जाण्याच्या अगोदर आमचे सगळे मोबाईल जप्त करून घेतले.
त्या रूममध्ये परत कोणाला यायला अलाउड नाही आहे. ज्युरी ऑफिसर पण कधी येणार जेव्हा आम्ही तिला बोलवणार, तर नाहीतर तिला पण अलाउड नाही आहे. आमच्या 12 लोकांचा बाहेरच्या जगाशी कॉन्टॅक्ट कट झालेला होता. त्यात काय झालं होतं, मी माझा फोन आहे ना सायलेंट केलेला नव्हता, आणि मी आमच्यांना सांगायला विसरली होती की मला ना वेळ लागणार आहे, म्हणजे जसं तुम्हाला माहिती की 4:15 फिनिश होणार आहे, पण ऑलमोस्ट 6:30 वाजे गेले मला, म्हणजे लेट झालं. हे पण काळजी करायला लागले की कुठे गेली ही, फोन पण लागत नाही. ते कंटिन्यू फोन करत होते, पण मला माहित होतं की आमच्या यांचाच कॉल आहे. मग मी ना रिंग कॉल केली आणि ज्युरी ऑफिसरला सांगितलं की ना आमचे ते कंटिन्यू कॉल करत आहे, मी त्यांना कॉल करू का. तर तिने सांगितलं की नाही, तू कॉल नाही करू शकत, पण तुला जो मेसेज द्यायचा आहे तो मला लिहून दे, मी त्यांना फॉरवर्ड करून देईल. तर मग मी त्यांना पूर्ण लिहून दिलं, आमच्या यांचा नंबर, नाव, मी लेट होणार आहे वगैरे, आणि तिने त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं. आणि तिच्यानंतर मग आमचे डिस्कशन सुरू झाले. समोर असा ब्लॅकबोर्ड होता, तिच्यावरती मग पॉईंट्स लिहित गेले. मग प्रत्येकाचे पॉईंट्स म्हणजे नाही का वोट घेत गेले की तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. ते पण 1.5 तासाची आमचं डिस्कशन झाल्यानंतर आम्ही ह्या कंक्लुजनला आलो की आपण देऊया रिझल्ट. पण जी एक लेडीज आहे ना, ती ना अशी आडून बसली होती नाही का, म्हणजे ती मला असं वाटतं, मला तसं वाटतं, म्हणजे ना ती खूप टाइम घेत होती आणि आम्ही फोर्स नाही करू शकत तिला, नाही का. म्हणजे नंतर थोड्या वेळाने बोलली की ठीक आहे, मी आता कन्व्हिन्स झाली आहे, तर आपण आता रिझल्ट देऊया. तर आमचा जो व्हर्डिक्ट होता तो आला. त्यानंतर मग आम्ही ज्युरी ऑफिसरला कॉल केला की आता आम्ही रेडी आहे रिझल्ट देण्यासाठी. मग ती बोलली की तरी तुम्ही वाट बघा, कारण की ती मग कोर्ट रूममध्ये जज वगैरे बाकी कोणीच नव्हते. मग परत सगळेजण येऊन बसले आणि परत ती आली की चला आता तुम्हाला जायचंय. तर आम्हाला पहिलेच इन्स्ट्रक्शन दिले होते की जो आमचा 4 पर्सन आहे, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, जो स्पोक पर्सन आहे तोच बोलणार. तर तो 4 पर्सनला सांगितलं होतं की तुम्हाला 2 ऑप्शन आहे, एक तर गिल्टी आणि नॉन गिल्टी. जर तुम्ही बोलले गिल्टी तर मी पुढे काहीच विचारणार नाही, म्हणजे जजने सांगितलं होतं आम्ही तिथंच सेशन स्टॉप करू आणि दुसऱ्या क्षणाला तुम्ही कोर्ट रूमच्या बाहेर असाल. आणि जर रिझल्ट नॉन गिल्टी असेल तर आम्ही परत तुम्हाला विचारू की जो तुमचा रिझल्ट आहे तो कन्फर्म आहे का, तर परत आम्ही म्हणणार येस नॉन गिल्टी. आणि त्यानंतर तो जो रिझल्ट आहे तो तिथं स्टॉप आणि त्यानंतर दुसऱ्या क्षणाला आम्ही कोर्ट रूमच्या बाहेर असू. तर जो आमचा रिझल्ट आहे त्यात आम्हाला कोणीच क्रॉस क्वेश्चन नाही करू शकत किंवा कोणी आम्हाला विचारू शकत नाही की तुम्ही कोणते पॉईंट्स कन्सिडर केले किंवा काय केले, काहीच नाही विचारणार. रिझल्ट मिळाला आणि त्या दुसऱ्या क्षणाला आम्ही कोर्टरूमच्या बाहेर. तिच्यानंतर मग जज तिच्या फेसला देईल, तर त्यावेळेस आम्ही अवेलेबल नसणार. मग आम्ही परत कोर्टरूममध्ये आलो आणि आमचा जो स्पोक पर्सन आहे ना तो उभाच होता आणि त्याला विचारलं की तुम्ही तुमच्या कंक्लुजनवर आलेले आहेत का. तर आम्ही सांगितलं, म्हणजे त्याने सांगितलं की हो. आणि नंतर मग विचारलं की काय, मग तुम्ही गिल्टी का नॉन गिल्टी आहे. मग आम्हाला जो रिझल्ट द्यायचा होता आम्ही त्यांना दिला. अक्यूज पर्सन होता त्याचा, तो असा खूप अग्रेसिव्ह झालेला होता. माझं कंटिन्यू त्याच्यावर लक्ष होतं की तो काय, म्हणजे नाही का, कसा रिॲक्ट करतो वगैरे. पण तो अजिबात आमच्याजवळ हॅपी नव्हता आणि त्याने आम्हाला अक्षरशः वाईट, म्हणजे मला असं वाटतं शिवीज दिली होती त्याने आम्हाला, पण काय फरक नाही पडत. मग आमची जी जज आहे ना तिने आम्हाला खूप कौतुक केलं ॲक्च्युली. तर ती बोलली की भरपूर वेळ ज्युरी जे लोक असतात ते असे इरिटेट झालेले असतात, ऐकत नसतात, टाइमपास करत असतात, पण तुम्ही जे 12 लोक होते ते अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्या. आणि ती खूप हॅप्पी होती ॲक्च्युली आमच्यावर की तुम्ही जी ज्युरीची ड्युटी आहे ती खूप रिस्पॉन्सिबिलिटीने आणि खूप चांगल्या प्रकारे केली आहे. आणि मग तिने सांगितलं की थँक्यू सो मच आणि आता तुम्ही जा. आणि तिथून आम्ही घरी आलो. तर आता एक गोष्ट मला तुम्हाला नमूद करायची आहे, मी तर जॉब करते, तर 2 दिवस तर मी जॉबवर हजेर नव्हती. तर मला पेमेंट मिळेल का? तर हो, मला पेमेंट मिळेल. तर जे गव्हर्नमेंट आहे तो माझ्या एम्प्लॉयरला 2 दिवसाचा पगार देईल आणि एम्प्लॉयर मला पूर्ण पगार देईल. काही ज्युरी मेंबर असे असतील की जे जॉब नाही करत त्यांना सुद्धा गव्हर्नमेंटकडून पे होतात 2 दिवस काम करण्याचा, जे फुकट नाही काम करून घेते इथलं गव्हर्नमेंट. तर बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि परिवारची काळजी घ्या. बाय.